नमस्कार, मी केतन शहा, सोलापूर विकास मंच सदस्य। काल संध्याकाळी आम्ही नूतन आयुक्त मॅडमकडे वेळ घेऊन आमचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेलो होतो। शिष्टमंडळामध्ये 10 लोक आम्ही होतो। त्या शिष्टमंडळाची बैठक देताना आम्ही त्यांना एक निवेदनपर पत्र दिलं। त्याच्यानंतर आम्ही एक 400 पानी पुरावा मॅडमच्या हातात दिला की 2014 पासून आजपर्यंत कसं कसं ह्या सिद्धेश्वर सहकारी कारखान्यांनी सर्व यंत्रणाला फसवलं आहे, खोटी कागदपत्र दिली आहे, कोर्टात जाऊन त्यांचं काम थांबवलेलं आहे असं त्यांना कल्पना दिली। ते म्हणले मी अभ्यास करू लागलेलं आहे। आम्ही विचारलं मॅडम आज सुनावणी झाली, त्या सुनावणीचा निकाल काय आहे? ते म्हणले माझा पूर्ण अभ्यास झाला नसल्यामुळं मी 5 तारीख ठेवलेली आहे। मॅडम म्हणलं 5 डिसेंबर फार लांब होत आहे, आमचा उपोषणाचा 17वा काल दिवस होता, ते सुद्धा कल्पना दिली। त्याच्यानंतर मॅडमला मी विनंती केली, मॅडम काल तुम्ही आपण ज्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गुन्हेगारासोबतच सिद्धेश्वर मंदिरामध्ये फोटो शहरामध्ये व्हायरल होत आहेत, लोकांना काहीतरी वेगळा संभ्रम अवस्था येते। आजच्या दिवशीच तुमची आज सुनावणी होती आणि त्या सुनावणीचे जे विरुद्ध लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण फिरताना व त्यांच्याकडनं फोटो फ्रेम घेऊन त्यांचे भेटवस्तू स्वीकारतानाचा फोटो आज व्हायरल होऊ आलेला आहे। त्यावर मॅडम भडकले आणि सांगितलं की तुम्हाला चिमणी पाडून विमानसेवा चालू करायची आहे का? माझं पर्सनल माझे इंटरेस्ट आहे। मॅडम तसं नाही, जनसामान्य माणसं काय म्हणतात ते आम्ही तुम्हाला सांगू लागलो। तुमची इमेज तर आमच्याकडे फार चांगली आहे, पण ह्याच्या संदर्भात तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे की या लोकांच्या भेटवस्तू आपण स्वीकारल्या नाही पाहिजे आणि या भेटवस्तू स्वीकारल्या तर ह्याचा बाहेर परिणाम वेगळा होतो, त्या दृष्टिकोनात आम्ही सांगायला आलो। तर ते म्हणले की हे आपली लास्ट बैठक करायची आहे का? मॅडम तुमची मर्जी, लास्ट बैठक करायची तर आमची हरकत नाही आहे। आम्ही सर्व लोक कामधंदे सोडून डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी, उद्योजक, आर्किटेक्ट हे सगळे आम्ही रस्त्यावर बसलेलो आहे, 18 दिवस झाले, त्याची दखल घ्यायची ऐवजी तुम्ही आम्हालाच बोलताय मॅडम म्हणलं। त्यानंतर मग पालकमंत्र्यांनीसुद्धा असं आम्हाला बोललेलं नाही असंही त्यांना म्हणलं आम्ही। तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत सोलापूरची विमानसेवा चालू करायची कारखान्याशी आमचं काय घेणं देणं नाही आहे। तुम्ही कसंही करा, पालकमंत्री म्हणले होते एका साईडनं लँडिंग आणि एका साईडनं टेक ऑफ होईल व विमानसेवा चालू होईल, मग ते तर करा। आज 2010 पासून विमानसेवा नाही आहे, सोलापूरचे सर्व नागरिक बाहेर झाले, सर्व युवा लोक आमचे बाहेर चाललेले आहेत, नवीन उद्योजक येत नाही आहेत, आमच्याकडं खरेदीदाराला फॉरेनवरून लोक येत नाहीत, याचा तुम्ही गांभीर्याने विचार करावा व ताबडतोब त्या चिमणीचा निकाल मार्गी लावून सगळे बाकीचे इतर अडथळे काढून सोलापूरची विमानसेवा चालू करावी एवढी विनंती केली। तर त्यांनी ऐकून रागाच्या भरात ठीक आहे म्हणून सांगितलं। हा इतिवृत्तांत कालच्या बैठकीचा आहे। ह्याच्यावरनं असं वाटत आहे की चिमणीला महानगरपालिकेचे सर्व अधिकारी हे साथ देत आहेत, साथ दिल्याशिवाय आज 8 वर्ष झालं अनधिकृत बांधकाम गोरगरिबाच्या तुम्ही झोपड्या टपड्या तुम्ही लगेच जेसीबी लावून पाडता। कालच 7 रस्त्यामध्ये एक बिल्डिंग एक गरिबाचं घर पाडून टाकलं आणि हाच एक मोठ्या धनदांडग्याचं अनधिकृत कारखाना 8 वर्षापासून चालू आहे आणि त्याच्यावर कुठली कार्यवाही होत नाही, ह्याच्यामध्ये सर्व पाल चुकचुकते व शंकेचं कारण लोकांना येतं, ह्या भावना आम्ही काल मॅडमना सांगितल्या। आश्वासन काय मिळालं तुम्हाला? आश्वासन काय नाही आहे, टेक्निकल काहीतरी अडचण आहे, ती टेक्निकल अडचण काढल्यानंतर आम्ही निकाल देऊ असं सांगितलं फक्त। मग ते सांगा तर ते आम्हाला टेक्निकल अडचण काय ते सांगितले नाही।